नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। महापालिकेच्या नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिली। महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्ती करण्याकामी अभिकरणांची नियुक्ती करण्यात आलेली असून सद्यस्थितीत डांबरीकरणाच्या माध्यमातून रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे। हे रस्ते आधुनिक मशिनरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भरण्याच्या पद्धतीबाबत माहिती देणे कामी महापालिकेच्या माजी स्थायी समिती सभागृहात रस्ते तज्ज्ञ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी अधीक्षक अभियंता राम कणिकर यांच्या मार्गदर्शनावर कार्यशाळेचे आयोजन सर्व कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्यासाठी करण्यात आले होते। त्यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये रस्त्यांवर खड्डे असल्याबाबत तक्रारी लोकप्रतिनिधी नागरिक यांच्याकडून येत होत्या, परंतु खड्डे भरण्याचे काम करताना सततच्या पावसामुळे अडथळा येत होता। पण आता पाऊस माघारी परतल्यावर सर्वच ठिकाणी खड्डे भरण्याच्या कामास सुरुवात झालेली आहे। हे काम करत असताना प्रत्येक अभियंत्याने, ठेकेदाराने काय बारीक गोष्टी बघितल्या पाहिजे जेणेकरून कामाचा दर्जा चांगला होईल यासाठी, त्याचप्रमाणे साईटवर काम करणाऱ्या अभियंत्यांची याबाबतची उजळणी घेण्यासाठी सर्व अभियंत्यांकरिता या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रेझेंटेशन तयार केले असल्याची माहिती शहर अभियंता अहिरे यांनी यावेळी दिली। आपल्या अनुभवाचा उपयोग करून नागरिकांसाठी चांगल्या दर्जाचे रस्ते करण्याकामी प्रयत्न करावेत, असेही ते पुढे म्हणाले। या कार्यशाळेसाठी माहिती व जनसंपर्क विभागाचे विभाग प्रमुख संजय जाधव, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, रोहिणी लोकरे तसेच इतर उपअभियंता, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोपळे व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। या होत्या इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची। उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी। तोपर्यंत धन्यवाद।